महानगरपालिका खासगी आरोग्य केंद्राचे सर्वेक्षण करणार असून सध्या 1705 आरोग्य केंद्र आणि रुग्णालयाची महानगरपालिकेकडे नोंद आहे, तर सर्वेक्षणानंतर यात दुपटीने वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहरातील छोट्या आरोग्य केंद्रातील बायोमेडिकल वेस्ट महापालिकेच्या वाहनांमध्ये किंवा उघड्यावर फेकले जात असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत असल्याने महापालिकेने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेकडे सध्या 1705 आरोग्य केंद्रे रुग्णालयांची नोंद असून सर्वेक्षणानंतर त्यात दुपटीने वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहरातील रुग्णालयांमधून निघणारे बायोमेडिकल वेस्ट जमा करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने नाशिक येथील वॉटर ग्रेस या संस्थेला काम दिले आहे. मात्र रुग्णालयांकडून घेतलेल्या पैशांपैकी महापालिकेचा हिस्सा जमा न करणे, रुग्णालयात ठरलेल्या दिवशी न जाणे अशा तक्रारी या संस्थेच्या विरोधात वारंवार केल्या जातात. महापालिकेने अद्याप कारवाई केलेली नाही. असे असतानाच गेल्या महिन्यापासून शहरातील छोट्या छोट्या केंद्रांमधून निघणारा बायोमेडिकल कचरा थेट महापालिकेच्या कचरा वाहनांमध्ये टाकला जात आहे किंवा रस्त्यांवर ओसाड जागी हा कचरा फेकला जात आहे. अशा केंद्रांची महापालिकेकडे नोंदणी देखील नाही. आमच्याकडे कुठल्याही शस्त्रक्रिया होत नाही असा दावा करीत आरोग्य केंद्र नोंदणी करण्यास टाळाटाळ करत आहेत. मात्र त्यांच्याकडे इंजेक्शनच्या सुया, सलायांच्या रिकाम्या बाटल्या, इतर कचरा दिसतो. वारंवार आवाहन करूनही आरोग्य केंद्राच्या नोंदी केल्या जात नसल्यामुळे महापालिकेच्या आरोग्य केंद्रांमार्फत सर्वेक्षण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. आरोग्य वैद्यकीय अधिकारी नीता पाडळकर यांनी लवकरच सर्वेक्षणाला सुरुवात होणार असल्याचं सांगितलं.